वर्षा यानंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे, ती म्हणजे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज होणार आहे. सकाळी 11 वाजता म्हणजे अगदी काही तासांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही मार्गिका सुरू केली जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही मार्गिका खुली केली जाईल. मुंबईकरांचा प्रवास यामुळे सुखकर होणार आहे. तर हा प्रवास सुखकर करण्यामध्ये ही जी मार्गिका आहे ती महत्वाची भूमिका बजावणार आहे. कोस्टल रोडचं एक मार्गिका आजपासून सुरू होते आणि त्यामध्ये मुंबईमध्ये जी ट्रॅफिक जाम असतात त्यातून मुंबईकरांची सुटका होण्याची शक्यता आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत. भूषण, काय सांगाल, कोस्टल रोडवरील एका मार्गिकेचं आज लोकार्पण होत आहे, सध्याचे काय अपडेट्स आहेत आणि तुम्ही तिथेच आहात, ती मार्गिका दाखवू शकाल का? नक्कीच फरा, बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित असा मुंबईचा छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा मार्ग म्हणजेच मुंबईचा कोस्टल रोड, ज्याचा आज अंशतः लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. ज्याचा संपूर्ण जो मार्ग आहे त्याची एकेरी मार्गिका आज सुरू होणार आहे. वरळीपासून मरीन ड्राईव्हपर्यंत संपूर्ण हा मार्ग आहे, त्याचा आज लोकार्पण होणार आहे. त्याच ठिकाणी सध्या आपण आहोत ज्या ठिकाणी हा संपूर्ण सोहळा पार पडणार आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संपूर्ण सोहळा पार पडणार आहे. त्यांच्या हस्ते या संपूर्ण मार्गिकेचं लोकार्पण पार पडणार आहे. सध्या आपण त्याची जय्यत तयारी पाहत आहोत. चोख पोलीस बंदोबस्त आहे, चोख तयारी इकडे सुरू आहे. एक मोठा मंच इकडे उभारण्यात आलेला आहे. एकंदर मोठी तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे संपूर्ण सोहळा पार पडणार आहे. जर आपण मार्गिकेचं पाहिलं तर संपूर्ण मार्ग जो आहे तो बँड्रा वरळी सिलिंक पासून हा संपूर्ण मार्ग जो आहे तो जोडला जाणार आहे. तो थेट मरीन ड्राईव्हला जोडणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण मार्ग आहे. सध्या आपण हा मार्ग पाहू शकता. सध्या या संपूर्ण मार्गिकेची काम पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे हा संपूर्ण मार्ग जो आहे तो त्याची एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण मार्ग संपूर्ण सुरू होईपर्यंत साधारण 2024 वर्षाचा अखेर येतो सुद्धा येऊ शकतो. पण सध्या तरी हा संपूर्ण मार्गाची एकेरी वाहतूक सुरू होणार आहे. आज 10 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपूर्ण मार्ग सुरू होणार आहे. संपूर्ण तयारी पाहायला मिळत आहे. संपूर्ण मार्गिकेची साफसफाई पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे संपूर्ण मार्ग निश्चितच भूषण असं म्हणता येईल की हा पूर्ण मार्ग सुरू होण्यासाठी मुंबईकरांना काही वेळ काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. मात्र एक मार्गिका सुरू होणार आहे, त्यामुळे तोपर्यंत या मार्गिकेचा वापर मुंबईकरांना करता येईल. त्यामुळे या उद्घाटन या लोकार्पण सोहळ्याचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू. या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.